हे गाइज, वेलकम बैक टू द अनदर वीडियो ऑफ गवर्नमेंट जॉब चॅनल. तर गाइज, आजच्या व्हिडिओ मध्ये आरोग्य विभाग भरती, जिल्हा परिषद भरती, त्याचबरोबर सरळ सेवा भरती संदर्भात आलेल्या महत्त्वाच्या अपडेट्स विषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर कंप्लीट व्हिडिओ पाहत राहा. शासकीय नोकऱ्या या पारदर्शी पद्धतीने मिळायला पाहिजे, त्यामुळे आपण अनेक पद हे एमपीएससीला दिले आणि त्यासोबत विभागाकडनं जी पदं भरायची आहेत त्याच्यामध्ये एक आमूलाग्र बदल आपण या ठिकाणी केला. पूर्वी प्रत्येक विभाग आपली एजन्सी नेमायचा, मग ती एजन्सी काहीतरी कंडक्ट करायची आणि मागच्या काळात ज्या प्रकारचे घोटाळे याच्यामध्ये पाहायला मिळाले, सामान्य आमचा जो विद्यार्थी जो वर्षभर मेहनत करतो त्याच्या मनामध्ये शंका तयार झाली की माझ्या मेहनतीला काही फायदा आहे का, माझ्या मेहनतीने मी येणार आहे की कोणीतरी एखादा व्यक्ती परीक्षा मॅनिप्युलेट करून त्या ठिकाणी येणार आहे, ही शंका तयार होणंच अतिशय चुकीचं होतं. आणि म्हणून आपल्या सरकारने हा निर्णय घेतला आणि साधारणपणे एक महिनाभरापूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला की देशामधल्या ज्या काही बेस्ट एजन्सीज आहेत, ज्यांचा करोडो एक्झाम घेण्याचा रेकॉर्ड आहे आणि ज्यांच्यावर एकही आत्तापर्यंत डाग लागलेला नाही, अशा एजन्सी शोधून त्या एजन्सीजला आपण हे काम दिलं पाहिजे. आणि हे करत असताना साधारणपणे शासनामध्ये पद्धत अशी असते, टेंडर बोलवायचं आणि जो सगळ्यात कमी कोट करेल त्याला ते द्यायचं आणि मग तो परीक्षा घेण्याकरता कमी कोट करतो आणि परीक्षेमध्येच ते पैसे वसूल करतो, असं न करता या ठिकाणी शेवटी 100 आणि 200 रुपये एका विद्यार्थ्याच्या मागे कमी अधिक याचा विचार न करता हे अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने झालं पाहिजे. कोणालाही या परीक्षेमध्ये मॅनिप्युलेशन नाही करता आलं पाहिजे आणि याचं सातत्याने ऑडिट होत राहिलं पाहिजे अशा प्रकारचा विचार करून. आणि आता आपण दोन एजन्सीज त्याच्यामध्ये नेमलेल्या आहेत, एक TCS सारखी एजन्सी आपल्याला माहिती आहे की देशातली एक सगळ्यात उत्तम अशा प्रकारची एजन्सी आहे आणि दुसरी बँकांची परीक्षा घेणारी जी केंद्र सरकारची एजन्सी आहे की ज्याचा ट्रॅक रेकॉर्ड अतिशय चांगला, बँका, रेल्वे अशा अनेक परीक्षा ती घेते आणि ज्या परीक्षांमध्ये कोट्यवधी लोक एका दिवशी अपियर होतात, पूर्ण देशभरात होतात, पण एकही गडबड होत नाही, गोंधळ होत नाही, अशा या दोन कंपन्यांना आपण त्या ठिकाणी नॉमिनेशन पद्धतीनं त्या नेमणूक त्यांची करायचा निर्णय आपल्या मंत्रिमंडळाने घेतला आणि आता ती प्रोसेस पूर्ण करून लवकरच या सगळ्या परीक्षा ज्या आहेत त्या परीक्षा आपण सुरू करतो आहोत आणि येत्या वर्षभरामध्ये या सगळ्या परीक्षा आटोपून आपल्याला ही नियुक्ती करायची आहे. हे सगळं करत असताना खरं म्हणजे मागच्या काळामध्ये आपण 15, 14 ते 19 या काळात आपण काही भरत्यांची घोषणा केली होती, काही भरते आपण त्या काळात करू शकलो, पण नंतर अनेक अडथळे आले, काही कोर्ट केसेस झाल्या, त्यामुळे यावेळेस विभागाला देखील आम्ही अशा प्रकारे सूचना केलेल्या आहे की आधी सगळ्या गोष्टींची पडताळणी झाली पाहिजे. अनेक वेळा शेवटी शासनाच्या नोकऱ्यांमध्ये समांतर आरक्षण असतं, नॉर्मल आरक्षण असतं, वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांना सामावून घ्यायचं असतं, याचा आधी योग्य प्रकारे विचार झाला नाही की मग नंतर कोर्ट केसेस होतात आणि मग 2-2, 3-3, 4-4 वर्ष मुलांना ताटकळत बसावं लागतं. तर अशा प्रकारे न होता, कुठलेही कोर्ट केसेस न होता, स्मूथली ही भरती झाली पाहिजे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असणार आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही सर्व विद्यार्थ्यांना आणि तरुणाईला हे सांगू इच्छितो की ही आपल्या जीवनातली शेवटचीच अटेम्प्ट आहे असं कोणी समजण्याचं कारण नाही. 75,000 हे एका वर्षाचं आम्ही ठरवलंय, पुढे जशा आमच्याकडे जागा उपलब्ध होतील आम्ही काही थांबवणार नाही आहोत. त्यामुळे कृपया छोट्या छोट्या गोष्टी करता कोर्टामध्ये जाऊन ती 2-2 वर्ष भरती रखडून ठेवायची, यातनं तुमचंही नुकसान होतं, ज्याला मिळणार आहे त्याचंही नुकसान होतं. बरं, एकदा एक भरती रखडली की त्याच्या पुढची देखील ती होत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की थोडं याकडे देखील आपल्या सगळ्यांना विनंती, आम्हीही हा प्रयत्न करू. म्हणजे काही सगळी चूक ही तरुणाईचीच असते असं नाही, कधी आमच्याहीकडनं चुका होतात, पण त्या चुका होऊ नये. सगळ्या प्रकारच्या ज्या काही शासकीय GR आहेत याचा नीट अवलंब करून आणि पारदर्शी पद्धतीनं या ठिकाणी ही सगळी भरती येत्या काळामध्ये आपण करणार आहोत. आज खरं म्हणजे मी माननीय पंतप्रधानांचे आभार मानतो. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेटसाठी. थँक्यू ऑल.